सिन्नर तालुक्यातील पांगरे बुद्रुक येथे विलास पांगारकर कुटुंबियांनी आपल्या मातोश्री कैलासवासी सुंदराबाई नामदेव पांगारकर यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले. यावेळी जगद्गुरु जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी परमपूज्य 1008 श्री श्री महामंडलेश्वर शांतीगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन गोशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले, तसेच वस्त्रदान करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नागपूर येथील श्रीमंत राजे मुधोजी भोसले आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. महामंडळाच्या माध्यमातून एका तरुण वर्गाला त्या ठिकाणी उभं करण्याची संधी द्यावी ही मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून झाली. मंडळी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील हे आपल्या तालुक्याला आणि जिल्ह्याला काही नवीन नाहीयेत, कारण एक सिन्नर मध्ये फार मोठी बाजार समिती आहे ज्यामध्ये माथाडी चळवळीमध्ये काम करणारी मंडळी त्या ठिकाणी आहेत. स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांनी माथाडी चळवळीमध्ये काम केलंच केलं, परंतु 80 ते 82 पर्यंत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या कित्येक मराठा समाजाच्या तरुणांना आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं याच्यासाठी ते प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. आणि त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. मी फक्त नवदाम्पत्या शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी मिळून जे हे थोर व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेले त्यांचे विचार ऐकून घेतले ते इथपर्यंत आले त्याबद्दल त्यांचे मी तालुक्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. पाटील साहेबांनी मराठा आरक्षणाविषयी मराठ्यांच्या आर्थिक मदतीविषयी आपल्याला आत्ताच मार्गदर्शन केलं. मराठा समाजाची आरक्षणाची गरज ही जशी पाटील साहेबांनी सांगितली की आपल्या इथले मराठा समाजाचे बरेचसे आमदार खासदार मंत्री आणि सरपंच सभापती या पदावर राहिल्यामुळं कुठं ना कुठं हा मराठा समाजाला आज मला पांगारकर साहेबांनी इथं बोलवलं आणि त्यांनी सांगितलं होतं की नागपूरकर भोसल्यांविषयी आपण इथं काही सांगा, पण वेळेला बघताना हा इतिहासाचा भाग हा फार मोठा असतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावांचं घराणं हे नागपूरकर घराणं आहे आणि वेरूळपासूनच दोन भाऊ, एक हिंगणी शाखा एक वेरूळ शाखा, पण दोन भाऊ दोन दिशाला दोन कारणे करण्यास निघाले. वेरूळ शाखेचे माळोजी राजे, शहाजी राजे आणि शिवाजी राजे आणि हिंगणी शाखेचं हे नंतर नागपूरला गेलो, म्हणजे परसोजी राजांचा जो समाधी वेरूळला आहे त्यांचा वंश हा नंतर नागपूरकर भोसले. म्हणून नागपूरवर जाऊन आपली कार्यकीर्ती त्यांनी वाढवली. या प्रसंगी पांगारकर कुटुंबातील दोन सुपुत्रांचा शुभविवाह सोहळाही आयोजित करण्यात आला होता. या सर्व कार्यक्रमांना तुकाराम दिघोले, आमदार राजाभाऊ वाजे, सभापती जगन भाबड, जिल्हा परिषद सदस्य निलेश केदार, विठ्ठलराजे उगले, पांगरीचे सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर, जिल्हा संघटक संपतराव पगार, छावाचे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब खाडे, उपाध्यक्ष योगेश नरवडे, छावा आदिवासी प्रदेश उपाध्यक्ष शत्रुघ्न झोबाड, मुस्लिम आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रशीद सय्यद, तसेच अमरावती, बुलढाणा, पुणे, मुंबई, नाशिक, धुळे, परभणी, नगर, संभाजीनगर, जळगावचे, छावाचे, विलास भाऊंवर प्रेम करणारे कार्यकर्ते यांच्यासह दशरथ पांगारकर, बाळकृष्ण पांगारकर, रामभाऊ पांगारकर, विलास पांगारकर, छावा मराठा संघटनेचे सहकारी व पांगरीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.